सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बस मजेतच असलं पाहिजे. मी मुकेश रावत आहे, वेलकम बॅक टू माय चॅनल, इट्स एम के आर. सो आजचा आमचा प्लॅन असा आहे की मी वन प्लसचे बड्स घेतलेले होते, की वन प्लस झेड प्रो काहीतरी आहे बड्स, त्याच्यामध्ये एका बड्समध्ये व्हॉईस इतका जेव्हा साऊंड प्ले करतो ना, एवढा खरखरता ना की लिटरली कान दुखायला लागतं. तर मी आणि माझा एक मित्र आहे प्रथमेश, त्याच्या पण मोबाईलचा काही इश्यू आहे. तर आज आम्ही जाणार आहोत वन प्लसच्या गॅलरीत, जे ॲक्च्युली जायचं होतं 10 वाजता, पण अनफॉर्च्युनेटली आता वाजलेत 11, तर आम्हाला झालं लेट. तर आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट भेटू गाडीवरती. रस्ते खूप खराब झाले ना आता. माझा एक प्रॉब्लेम होईल, कारण का माझा आहे ना त्याचा बर्डचा इनव्हॉइस आहे ना अमेझॉनवरती, आता ती डाउनलोडेड करायला सांगितलं वेगळी गोष्ट, अदरवाईजला बोललो नाही आहे. अमेझॉनवरती ॲक्सेप्ट केलं तर चांगली गोष्ट आहे, तर बघूया आता कसं काय. काम तर झालं आहे. ॲक्च्युली ट्राफिक इतकी होती ना, म्हटलं सॅटरडेला एवढी ट्राफिक नसणार, बट हायवेवरती ट्राफिक इतकी होती की प्रॉपर ब्लॉग शूट नाही करू शकलो. आत्ता त्या लोकांनी सांगितलं आहे काही रिझन हे होतं की काम तर झालं, पण जे लेफ्ट साईडचा बर्ड होता तो त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता. तर त्यांनी सांगितलं की सबमिट करावं लागेल, जेव्हा पार्ट्स अवेलेबल होतील तेव्हा ती लोक कॉल करून सांगतील. आता त्यांना 1 आठवडा जाईल 2 आठवडे जाईल सांगता येत नाही, पण मला वाटलेलं सॅटरडेला एवढी ट्राफिक नसणार, पण काहीतरी जास्तच ट्राफिक होती त्यामुळे बाकीचा ब्लॉग शूट नाही करू शकलो. आता बघूया, इनव्हॉइस दिलाय, आता जेव्हा काम होईल जेव्हा पार्ट अवेलेबल असणार तेव्हा काम होईल, अदरवाईज मग थांबावं लागेल. सो पूर्ण दिवसाची तर आमचं वन प्लसचं काम तर झालं, त्यानंतर थोडं
लंच केलं आणि जस्ट आता घरी आलो. आता बघूया मेन सॉल्युशन हा आहे की वन प्लसवाल्यांचा कॉल कधी येतो. बिकॉज मी तुम्हाला जेव्हा ह्याचा पार्ट अवेलेबल होईल तेव्हा आम्ही तुम्हाला कॉल करू. त्यासाठी एक आठवडा पण लागेल असं त्यांनी सांगितलं आहे. लेट सी कधी होतं ते. तर व्हिडिओला इथपर्यंतच ठेवूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.